भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आहे. बाबासाहेबांनी लोकशाहीच्या माध्यमातून स्वातंत्र्य, न्याय, बंधुता अशी मूल्य दिली आणि मानव मुक्तीचा एक नवा अध्याय दिला. बाबासाहेबांनी प्रज्वलित केलेली बहुजनांची अस्मिता संपूर्ण जग आज अनुभवते आहे. त्या अस्मितेला कृतिशील विचार दिला आणि हाच कृतिशील विचार आंबेडकर अनुयायांनी नाविन्यपूर्ण उपक्रमांतून जपण्याचा प्रयत्न केलाय. पाहूया बालाजी न्यूजचे विशेष प्रतिनिधी कुलदीप देवकुळे यांचा स्पेशल रिपोर्ट. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 125वी जयंती आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि झोपडपट्टी ते युनोपर्यंत सर्वत्रच या महामानवाची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी होतीये. या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने अनेक पक्ष, संघटना, मंडळं आणि संस्था आपापल्या परीने महामानवाला अभिवादन करतायत. सांगली जिल्ह्यातील दलित सेनेने मात्र बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन केलंय, ते आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांतून. सुरुवातीला दलित सेनेच्या संपर्क कार्यालयापासून मोठा रॅली काढण्यात आली. कॉलेज कॉर्नर, महापालिका, सांगली बसस्थानकापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संपूर्ण सांगली शहरात रॅली काढून माधवनगर येथील संपर्क कार्यालय येथे समारोप करण्यात आला. या रॅलीच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा, स्त्रीभ्रूण हत्या टाळा असा सामाजिक संदेश देखील देण्यात आला. या रॅलीच्या माध्यमातून झाडे लावा, झाडे जगवा, स्त्रीभ्रूण हत्या टाळा असा सामाजिक संदेशही देण्यात आला. त्याचबरोबर महामानवाच्या 125व्या जयंतीनिमित्त ज्यांना बाबासाहेब त्यांचे कार्य माहीत नाही अशा मागास अडाणी समाजात जाऊन वेश्यावस्तीत जाऊन त्यांनी 125 किलो लाडूचे वाटप केले, त्यांचे प्रबोधन केले आणि सध्याच्या परिस्थितीचा विचार करता स्वतंत्र भारतात स्त्रीला देण्यात येणारी दुय्यम वागणूक, स्त्रियांच्या मंदिर प्रवेशावरून सर्वत्र माजलेला गदारोळ, स्त्रीभ्रूण हत्यांची वाढती समस्या या सर्व बाबींचा विचार करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची स्त्रीविषयक जाणीवा, त्यांचे विचार आजच्या 21व्या शतकात देखील किती महत्त्वाचे आहेत हे दलित सेनेने केलेल्या अभिनव उपक्रमांतून दाखवून दिले. दलित सेनेने 14 एप्रिल बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या दिनी जन्माला आलेल्या मुली आणि त्यांच्या मातृत्वाचा गौरव करून जणू भीमाईचा गौरव आणि स्वागतच केलंय. प्रसूत होणं, बाळाला जन्म देणं हा आईचा पुनर्जन्मच मानला जातो आणि याच दिवशी दलित सेनेने केलेलं हे कार्य, या विधायक कार्याचं कौतुक सर्वत्रच होत आहे. या अभिनव उपक्रमात दलित सेनेचे राज्य संघटक राजेश आरवाळे, जिल्हाध्यक्ष पुष्पराज कांबळे, सचिव दीपक कांबळे, मिरज तालुका अध्यक्ष प्रवीण माने, मोहन सतराळकर, रामप्रसाद पासवान, अमित तुपलोंढे, अमोल तुपलोंढे, लिखिल आरवाळे यांच्यासहित अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रत्येक आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अपेक्षित असणारं कार्य केलं तर भारत खऱ्या अर्थाने मानवतावादी देश म्हणून संपूर्ण विश्वात शोभून दिसेल यात शंका नाही. कुलदीप देवकुळे, बालाजी न्यूज, सांगली.